आयुष्यात सुयोग्य जोडीदार हवाय, शोध घेत आहात, मग आम्हाला येऊन भेटा. परिस वधूवर सूचक, ठिकाण अशोका हाइट्स कॉलेज रोड संगमनेर, विलास साहेबराव कवडे 9822-4042-76, संपर्क 7620-9149-15 आणि 9518-5264-14. अहमदनगर येथील प्रसिद्ध असलेले दहिवाळ सराफ यांच्या वतीनं महिला दिनानिमित्तानं 28 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीमध्ये आकर्षक पैठणी भेटीचं आयोजन केलं गेलं. तर या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोने खरेदीवर 20% मजुरीवर सूट देखील देण्यात आली होती. तर या कार्यक्रमानिमित्तानं सुजाता काळे, शैला ठोंबरे, सविता शेळके, जया तारडे आणि मुसळे या 5 महिलांना सोने खरेदीवर आकर्षक अशी पैठणी भेट देण्यात आली आहे. दागिने घ्यायचे म्हटलं तर आता फक्त दहिवाळ सराफ यांचं नाव प्रत्येक महिलेच्या तोंडून घेतलं जातं अशी माहिती संचालक सचिन दहिवाळ यांनी दिली. नमस्कार, मी सचिन दहिवाळ. आपल्या नगर शहरातील पाईपलाईनच्या ब्रांच आमच्या दहिवाळ सराफ या ब्रांचमध्ये महिला दिनानिमित्त 28 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत पैठणी ऑफर ही योजना राबवण्यात आली होती. त्या योजनेचा आज ड्रॉ झाला. त्यामध्ये 5 भाग्यवान महिलांना आम्ही पैठणी गिफ्ट म्हणून दिली. तर त्या महिलेंचे नाव, 1 नंबर प्रथम बक्षी गिफ्ट तारडे मॅडम, 2 नंबरला सुजाताई काळे, 3 नंबरला मुसळे मॅडम, 4 नंबर शैलाताई ठोंबरे आणि 5 नंबर शेळके सविता. असे 5 भाग्यवान महिलांना आमच्या दुकानमधून पैठणी ही लकी ड्रॉ मार्फत देण्यात आली. तसेच आमच्याकडे सर्व हॉलमार्क प्रमाणे बिगर गटीचे दागिने मिळतात. सगळे व्हरायटी, टेम्पल ज्वेलरी, कमीत कमी मजुरी आणि योग्य दरामध्ये सगळे दागिने मिळतात. आत मध्यंतरी दिवाळी ऑफर बी आपल्याकडे होती. दिवाळी महोत्सव त्या टायमिंगमध्ये बरेचसे गिफ्ट्स हे दहिवाळ सराफतर्फे आमच्या ग्राहकांना देण्यात आले. आमच्याकडे मासिक बचत योजना, सुवर्ण संचय योजना अनेक अशा योजना चालू असतात नेहमी. ओके, असंच तुमचं सहकार्य आम्हाला कायम राहो हीच नम्र विनंती. दहिवाळ सराफ यांची 43 वर्षांची परंपरा असून अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील यशोदानगर कमाणीसमोरील शाखेमध्ये या ऑफरचं आयोजन केलं गेलं. नगर जिल्ह्यामध्ये दहिवाळ सराफ यांच्या 3 शाखा तर पुणे या ठिकाणी 1 शाखा असून चोख व्यवहार, उत्तम प्रतीचे दागिने तसेच वेगवेगळ्या नवीन व्हरायटी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रत्येक सण उत्सवादरम्यान अनेक योजना ते आयोजित करत असतात. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.